सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। आमदार बाबरांच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांच्या आरक्षणाकडे नजरा। खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मातबुवारांच्या उमेदवारीमुळे चर्चेत राहण्याची व धमाकेदार होण्याची शक्यता आहे। विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे। नागेवाडी जिल्हा परिषद गट हा आमदार अनिल बाबर यांचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यात इच्छुकांची गर्दी दिसत आहे। आरक्षण काय पडतं याकडे इच्छुकांच्या नजरा आहेत। सध्या सुहास बाबर हे या गटातून जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्याआधी राष्ट्रवादीचे किसन जाणकर निवडून आले होते, पण तेव्हा ते बाबर गटासोबत होते। दरम्यान आमदार बाबरांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी मारली। इकडे जाणकरांना राष्ट्रवादीकडून सभापती पदाची लॉटरी लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही। जाणकरांच्या आधी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित होता, तेव्हा बाबर कुटुंबातील कांचन बाबर यांनाही संधी देण्यात आली होती। जेव्हा खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षण पडले तेव्हा सुहास बाबर मैदानात उतरले, त्यामुळे पक्षातल्या इतर इच्छुकांना थांबावे लागले। यावेळी आरक्षण काय पडते यावर चित्र स्पष्ट होणार आहे। पूर्वी विरोधकांना या गटात उमेदवार दुर्बीण घेऊन शोधावे लागत, मात्र गेल्या 5 वर्षात पुला खालून बरेच पाणी गेलं आहे, त्यामुळे इच्छुकांची दाटी वाटी दिसत आहे। राजू जाणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य पातळीवर संघटनेत काम करण्याची संधी देऊन बळ दिले आहे। ते झेडपीसाठी इच्छुक असू शकतात। सध्या ते माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या गटाचे आहेत। सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते याच गटातले, त्यांचं कामही प्रभावी आहे। ते पूर्वी बाबर गटाचेच कार्यकर्ते होते। तिथे त्यांना डावलल्याने त्यांनी बाबर गटाला सोडचिठ्ठी दिली, स्वतःचा गट बांधत स्वतंत्र काम चालू केले। ते खासदार संजय पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे, अनेकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत। लोकांच्या अडीअडचणी साठी ते संघर्ष करत आहेत। या गटात त्यांचीही चांगली ताकद आहे। सदाशिव पाटील गटाचे असलेले माहुलीचे संग्राम देशमुख फारसे सक्रिय दिसत नसले तरी ऐनवेळी ते मैदानात येऊ शकतात। बाबर गटाचे असलेले माहुली गावचे विजय पाटील यांचीही या गटात चांगली ताकद आहे। आदर्श सरपंच सुशांत देवकरही याच गटाचे, त्यांचे नेतृत्वही प्रभावी आहे। ते पूर्वी बाबर गटाचे, त्यांनाही डावलले गेल्याने ते बाहेर पडले। त्यांनी बाबर गट सोडून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले। ओबीसी आंदोलनातून पुढे आलेले संग्राम माने याच गटातील, या सर्व नेत्यांच्या भूमिका या गटात निर्णायक ठरतील। आरक्षण काय पडतं यावर इथली निवडणूक कशी होणार ते ठरणार आहे। नागेवाडी गटात इतर वर्गाला आरक्षण पडले तर इतर चेहरे रिंगणात येतात, जर आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी पडले तर या गटात बाबर कुटुंबियांचेच कायमस्वरूपी आरक्षण असते। पक्षातील इतर इच्छुकांना डावलून कुटुंबातील लोकांनाच उमेदवारी मिळते। हा गट आमदार बाबर यांचा बालेकिल्ला असल्याने या गटात लढतीकडे तालुक्याचे लक्ष असते।